आदलो केंद्रीय मंत्री सुरेश प्रभून मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात आमदार दोतर चंद्रकांत शेट्टी आणि बीजेपीच्या हेर फुडाऱ्यांकडेन गोयच्या उदरगतीचेर चर्चा केली. तो म्हणटा उदरगत लोकांमेरेनूय पावप गरजेचे. आणखीन गोष्टी गोव्यात काय करता येतील की ज्यामुळे सर्वसामान्य माणसाला फायदा होईल. उदाहरणार्थ डेअरी आहे, कुक्कुटपालन आहे, शेती आहे, शेतीवर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, शेतमालाला आणखीन कशी चांगली किंमत मिळेल या गोष्टी आहेत. त्यावर आम्ही एकात्मिक विकास कसा करता येईल त्यासाठी एक प्रकल्प तयार करण्याची आम्ही सुरुवात केली. त्याची आज आम्ही प्राथमिक चर्चा केली आमचे सहकार साहेब आणि इतर मंडळी आमचे सुभाषजी यांनी देखील या सगळ्या आमच्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेऊन आमचे एक प्लॅन आम्ही तयार करतो. मला वाटतं आणखीन काही महिन्यामध्ये तो प्लॅन तयार झाल्यानंतर मला वाटतं आपल्या आधी सुरुवातीला ह्याच भागामध्ये पण नंतर संपूर्ण गोव्यामध्ये तो जर आपण प्लॅन केला तर गोव्याचा विकास होईलच. गोव्याचा भौगोलिक विकास नक्कीच होईल आणि होतो आहे, परंतु त्याचबरोबर व्यक्तीचा विकास देखील कसा केला जाईल, कुटुंबाचा विकास कसा केला जाईल हे देखील त्यामधून आपल्याला साध्य करता येईल. महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपाचेही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सर्वांना नरेंद्र मोदी हेच नेतृत्व आणि व्यक्तित्व म्हणून मान्य आहे. त्यामुळे राज्यात होणारे बदल हे तात्कालीन त्या त्या परिस्थितीप्रमाणे होत असतात, परंतु देशभर एकमेव नेतृत्व सर्वसामान्य माणसांनी मान्य केले आणि केवळ सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे त्यांचं राहिलेलं केवळ एक घोषवाक्य नाही, तर आज प्रत्यक्ष पक्षांनी आणि सरकारने अंमलात आणलेलं धोरण झालं. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्रात देखील नरेंद्र मोदींचंच एकमुखी नेतृत्व मान्य केलं जाईल. प्रचंडाखातील सिद्धार्थ.